आणि आता पाहूयात कोपरगाव शहर हे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जलमय झाल्याचं हे वृत्त. नाशिक पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि धरण क्षेत्र भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील गजानन नगर, खंदक नाला, लिंबारा मैदान, 105 नगर, गोकुळ नगरी, सप्तश्री मळा, कालीमळा, शराब बाजार, हनुमान नगर, कर्मवीर नगर आदींसह शहरातील उपनगरांमध्ये पाणी शिरले आहे. निर्माण झालेली परिस्थिती पाहता प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. कोपरगाव शहराचा आजूबाजूला असलेल्या अनेक गावांशी संपर्क सध्या तुटला असून अनेक छोटे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. यापूर्वी 2006 साली कोपरगाव नदीपात्रात 3 लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. मात्र यावर्षी त्यापेक्षाही अधिक पाण्याचा विसर्ग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या वतीने गोदावरी काठच्या परिस्थितीवर योग्य त्या उपाययोजना सज्ज केल्या असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीपासून पाण्याची भीती लोक म्हणतायत, रात्रभर जागी आहे आणि कोणी म्हणतं पाणी येत नाही येणार आहे, कोणी म्हणतं नाही येणार, तर ते सारखे धावपळ लोकांची, सगळ्यांचं जागरण झालं. कोणी सामान इकडे घेऊन जाय, कोणी तिकडे घेऊन जाय, कोणी ओळखीच्या ठिकाणी, कोणी शाळेत, असं प्रत्येक ठिकाणी ज्याने सामान पोच केलेलं आहे. आणि सध्या आत्ता एवढं असं पाणी आहे गल्लीत, तरी बाकीचे लोक आहे जिकडे तिकडे घरी बसलेले आहे, पण कोणी जायचं नाव घ्यायना. चालले काय?